पुणे जिल्ह्यामधल्या टॉप लाईन बातम्यांचा आता आढावा घेऊया. पुण्याच्या मावळमध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपचं शक्तीप्रदर्शन, अनेक युवकांचा भाजप युवा मोर्चामध्ये प्रवेश. पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर, पुणे विभागामधील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजीमध्ये रुपांतर करण्यात येणार, प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. पुण्याच्या मावळमध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपचं शक्तीप्रदर्शन, अनेक युवकांचा भाजप युवा मोर्चामध्ये प्रवेश. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये तृतीय पंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, बालकांचं लसीकरण करून घेण्याचं आरोग्य यंत्रणेचं आवाहन. पुण्यामध्ये शुक्रवारी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद, एका दिवसामध्ये 19 चोरीचे गुन्हे दाखल, तर 2 महिन्यामध्ये 603 चोरीच्या घटनांची नोंद. पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर, शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पुणे पोलिसांचा दिवसभर रूट मार्च, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पोलिसांना. मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त, रुबी हॉल ते रामवाडी या नव्या मार्गिकेचं 6 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन.